उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि हे द्वेषाचं आणि जे घाणेरडं राजकारण आहे ते कुठेतरी थांबलं जाऊन जे शिवसेनेवरती शिवसेनेच्या लोकांनी आणि काय विरोधकांनी जे संकट उभं केलेलं आहे त्या संकटातनं पूर्णतः ताकदीने गणरायांच्या आशीर्वादाने ताकद मिळावी आणि जी शिवसेना आहे ती तर जागेवर आहे, फक्त जे कुठेतरी चुकीचं आणि वागणूक दिलेली जाते ती एकदम व्यवस्थित व्हावी, त्यासाठी आम्ही गणरायांक एक आज अभिषेक आणि आरती केलेली आहे आणि शिवसेना ही नवीन जोमानी आणि ताकदीने ह्यापुढं वाढण एवढं गणेश रानेला सांगितलं की आमच्यावरती आशीर्वाद राहू दे, यासाठी आम्ही आज आरती केलेली आहे. गणपती बाप्पा हे तमाम हिंदू धर्मीयांचं आणि अनेकांचं सर्व धर्मीयांचं हे आराध्य दैवत आहे आणि गणपती हा बाप्पा हा प्रामुख्याने विघ्न हरताय सुख करताय. महाराष्ट्रावर जे आत्ता अरिष्ट आलेले एका पद्धतीने मी असंच म्हणेन, राजकारणाचं इतकं गलिच्छपणा झालेलं आहे की सामान्य माणसाला टी व्ही बघूशी वाटत नाही, इतकं घाणेरडं राजकारण झालेलं आहे. उद्धव साहेबांनी गेल्या कोरोनामध्ये इतकं सुंदर काम केलं, अख्खा महाराष्ट्र या कोरोनापासून वाचवला आणि आज त्याच मुख्यमंत्र्यांना उद्धव साहेबांना आपल्याच लोकांपासून कपटकारस्थानामुळं पाय उतार व्हावं लागलं. हे अतिशय दुःखद आणि कुठल्याही महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला हा विषय नाही आहे, संपती खदखद आहे. म्हणून आज या ठिकाणी पर्वती मतदारसंघाच्या वतीने अशोक हरणवळ असतील, अर्जुन जानगवळी, श्रीकांत पुजारी, विभाग प्रमुख सूरज लोखंडे, अमोल रासकर, सर्व श्रुती नाजीरकर, सीमा मगर, सीमा गायकवाड या सर्वांनी या ठिकाणी येऊन हे ठरवलं आणि आता काय कोणावर भरोसा ठेवायचा नाही, स्वतःची सावली देखील धोका देते अशी परिस्थिती आहे. तर अशा वेळेस आपण एक धावा करू शकतो, गणपती बाप्पा आमच्या उद्धव साहेबांना संरक्षण दे, महाराष्ट्रावर शिवसेनेला आलेलं हे अरिष्ट हे संपू दे. गणपती बाप्पा.